कुठून येतो काय माहिती, फरकावाची वाट पाहू राहिली इथं. मला तर बोलून घेतलं नाही असं पताड्या नाही, फोन सुद्धा उचली ना. हॅलो, अरे कुठं आहे तू? काय 10 मिनिटात येतोय, 5 मिनिटात होतोय. शी बाबा, मला अजिबात नाही आवडलं तुझे. नाही तर काय, मला तर अर्धा तास झाला येऊन इथं. हा, गाडीनेच आली मी माझ्या. तू 2 मिनिटात येत असाल ते नाही तर जाते निघून आता. हा ये लवकर. सर असं केव्हाची वाट पाहू राहिले बावला टाणी उद्या साठी याला चांगलं झापूनच कळते. ओय काय रे, लय टेन्शन मध्ये. तुला काय कॉमन सेन्स आहे का नाही जरा सा बरं. अगं मला गंगारामने लावून धरलं होतं. मग तू गंगाराम जवळ बसला होता? हा ना, तो म्हणे बसच बसच. मग त्यालाही घेऊन यायचं ना. त्याला दुसरीकडे जायचं ना, आज चंपा षष्टी ना, आज लय यात्रा आहे. मग तू म्हणे मला तिकडे जायचंय चापडगावला. बरं मग ठीक आहे, पण मग तुला कळत का मी केव्हाची वाट पाहू राहिली? मा ते ना ध्यानातच नाही बोलायचं ना आता. चल काय बरं, मी परत या 5 मिनिटात कधीच विश्वास नाही ठेवणार आता. नाही ग, पहिल्यांदा झालं असं, मी तुला पहिल्यांदा झालं ना असं. कशाचं पहिल्यांदा, मी माफ करत राहते म्हणून बरं तुझं. कशा नाही आला? नाही तर त्यांनी सोडलं, आलो पाय पाय तिथून. बरं चाल, तू गाडी घेऊन आली काय? हा एक आहे. गाडी कावा शिकली? महिना झाला मला गाडी शिकून. भेंडाळी गावामध्ये आज पण यात्रेच लय भारी, लोकांमध्ये मूड आहे बरं का. हा मग, हा मी म्हणजे साऱ्या सकाळचा गावामध्ये हिंडतोय. तू का? हा म्हणजे माझ्या आधी आला होता. हा तरी मला 5-5 मिनिटाला थांबून ठेवलं. बरं तू पाहून आला का सगळं? मी पाहून आलो. तू माझीच वाट पाहत होता? हा. बरं मग जत्रा कशी? जत्रा इथं लय तुफान राहते तुला सांगतो. अच्छा, आता हे सगळं मैदान आहे आणि या मैदानाच्या बाजूला हे आता आहे ना कोट, इथं मंदिर आहे बरं का. मंदिरात नाही गेला अजून. तू गेली नाही का गावात अजून? नाही ना, आताशी तारे तूच वाट पाहत बसले होते. आता आलंच तर मला दाखव. हा मी दाखवते, चल ना आता. काय रे, हा निदान आलो ह्या गावामध्ये? अशा किती जत्रा भरते या गावामध्ये? एकच जत्रा भरते ना. एकच? हा दुसरी कोणतीच नाही. नाही आणि ही जत्रा आज संध्याकाळी इथं 12 गाड्यांचा कार्यक्रम आहे मोठा. 12 गाड्या? हा संध्याकाळी आहे. मला लय लोक म्हणे थांबा तुम्ही म्हणे. म्हटलं आता वेळ जा असला तर थांबल म्हटलं मी. पण मला नाही तेवढा टाइम. इथं पोलीस स्टाफ पण आहे पाहिजे. अच्छा, तुला तू ओळखतो का? या नमस्कार दादा. हे बाई पोलीस स्टाफ पण आलेले यात्रेसाठी. नमस्कार. हे आपले देवीदास नथू पाटील साहेब. हो का? त्यांची आताच बदली झाली सायकड्यात. हा सायकड्यामध्ये सगळे पोलीस स्टाफ. हे देशमुख साहेब आहे, हे आपले पाटील साहेब आणि हे मध्ये एक साहेब आहे बाना बच्चाव साहेब. या ना बाहेर. नमस्कार. आणि या सर्वांची इथं ड्युटी बर का संध्याकाळची, म्हणजे इथं जर काही गैरवर्तन जर झालं तर त्याच्यासाठी मग हे पोलीस स्टाफ इथं मदतीस सहकार्यासाठी बर का. सेवाभाव छान आहे ना. येऊ का दादा? येतो दर्शन घेऊ ना. सर्वांना भेटून आनंद आनंद झाला बर का. चला येतो आम्ही दर्शन. आणि तुला सांगतो बर का, इथं इतके म्हणजे आता दुकानं कमी आता या गावामध्ये, त्याच्यानंतर इथं पूर्ण अशी गर्दी राहील का साऱ्या बाजूने जेवढे पण रस्ते ना इकडं काही इकडं जिकडं दिसल ना तिकडं सगळं ट्रॅफिक जाम राहील. म्हणजे तुला बरा सांग होईल, मागच्या वर्षी आलो तुम्ही इथं. हा मग तू एकटा आला होता ना, मला थोड्या घेऊन आला होता. हा मला थोड्या घेऊन आला होता. हे बाई आपले मित्र. अच्छा, HDFC बँक येते बरं का. हो का, नमस्कार. हे बाई ये पाहिले ना बरं तुमचं. चला येतो जाऊ. हा तुला चष्मा घ्यायचा का? बघ ना, तुलाही बघ मलाही बघ भाऊ. चष्मा केवढ्याला आहे? चष्मा दाखव ना. हे बघ ना, दाखव ना एक चष्मा. तुला बघ कोणचा घ्यायचा, मी मला बघू राहिले, तू तुला बघ. दाखव एक. मी बघ ना कशी दिसते, चांग दिसते का? अरे लय ना भारी दिसते. तो लालवाला घेऊ. हिरोईन दिसते? हिरोईन नाही, पण मला तू लालवाला वाटत तरी घ्यावा. व्हिडिओ पाहते का आमचे? नायगावचा बघितलं ना, ते बी आपले व्हिडिओ बघतात. काय चाललं मुस्ताक? बरं ये
हा एक आपला दोस्त आहे बर का, मुस्तक भाई। अच्छा नमस्कार। हा छान दिसते, माझ्या मला मी दिसते। आपली चॉईसच भारी आहे। बर द्या ना आता पैसे। पैसे दिले त्यांना? दिले का? हा नायगावचं दुकान आहे। हा त्यांनी ओळखलं ना आपल्याला? मला मागच्या वेळेस यात्रेत तिकडे भेटले ते। हा ना अननस पण। अननस केवढ्याला आहे? कोण आहे इथं? गाड्या गोड्या पाय हायवेलाच वाटत ना हे। हा रस्त्यावरच ना मंदिर आहे। आता इथं फुल गर्दी होणार आहे, फुल दुकानं लागतील इथं। आज यात्रा जितकी आहे काही माप नाही त्याला। चंपाषष्ठी म्हटलं जत्रा राहणारच ना कुठं कुठं। हा संध्याकाळी आपल्याला चापडगावला जायचंय बर का? हा हा जाऊ ना। हा इथं पाय ना हार पाय किती भारी भारी। पोरींना तर सारखं जिथे गेलं तिथे हार पाय बांगड्या पाय। अरे मग बघ बघायला का तुला पैसे लागणार आहे का? हा मोबाईल ठेव माझा, लाल कलरचा आहे, भारी भारी सेट आहे। हा ना कितीला आहे दीदी? दीडशे दीडशे रुपयाला। दीडशे रुपयाला हे खंडोबा महाराजांचे पिवळे ध्वज आहे, काही भगवे ध्वज आहे बघितले ना। आणि इथं हे मंदिर आहे बर का, फार जुनं मंदिर आहे बर का। नमस्कार नमस्कार गावकरी। तयारी एकदम जोरात आहे, या वर्षी ट्रॅक्टरच्या डस्टरना भंडारा उधळणार आहे। म्हणजे पहिल्यांदा काहीतरी तुम्ही नवीन वेगळं करायचं? नवीन वेगळं केलेलं आहे, नवीन वेगळं केलेलं आहे। या वेळेस प्रत्येक गाडीवरती फटाक्याचे बार लावले जाणार आहे। गाडीवरती? प्रत्येक गाडीवरती उडणार, प्रत्येक गाडीचा बार वरवरती उडणार, जसं आपण लग्नाच्या वेळी फटाके उडवतो। म्हणजे एकदम उत्साह या वेळेस। हे बघ नारळ घ्यायचं का? मग घे ना, आता आलोच आहे तर मग असं कसं जायचं रिकाम्या हाती? कसं आहे नारळ? नारळ अगरबत्ती पान फुल भंडार 30 रुपये। 30 रुपये? त्यात फुलं वगैरे नाही का? नारळ अगरबत्ती फुलं आहे आणि बेल बेल पान आहे ना भंडारा दरी भंडारा आहे ना। हे देवाला फोडायचंय आता तिथं, हा बाहेरच फोडायचं मंदिराच्या। राजपान स्टॉल वाली इथं आहेच का? कुठं नाही ही जोडी, या जोडीला आपण भेटलो होतो माहिती ना। केवढ्याला हो? 50 रुपयाला। अरे ती माग पुढे होती नाही? असे असे रे। आता तुझं वय का पिपाण्या वाजायचं? ठेव नाही, आपण ती घेतली, ती लहान घेतली ना। जाऊ दे ठेव। कुठलं दुकान आहे? मोहाडीचं दुकान आहे। मोहाडी? हा मोहाडी। काय नाव तुमचं? हुसेन शेख। तर या भाई आता हे सगळं मंदिराचं हा परिसर आहे, आणि या परिसरामध्ये जेवढे पण हे दुकानं लागलेत ना, आता हे लांबून लांबून आलेले आहेत सगळे। लांबून तर आलेच, पण हे ग्रामपंचायतीने त्यांना हे अशी जागा दिलेली फिक्स का, तुम्ही त्या जागेमध्ये तुम्ही तुमचं स्टॉल टाका। तर अबा आणि या परिसरामध्ये आता हे नवीनच हे वॉल कंपाऊंड टाकले बरं का? हे का? हा हे पिवळ्या कलरचं नाही का? हा म्हणजे आधी नव्हतं पण बघ ना किती छान आहे। हा मी अशी घेतली डॉल मंदिरात जायचं अगोदर, तुला हे सगळे दुकानं दाखवून देतो। दुकानं दाखवून तू तर काय घेऊन तर द्यायला, फक्त दुकानं दाखवून देऊ राहिला। तुला काय घ्यायचंय पहिले आता हे दाखवून देतो तुला, परत येऊ ना आपण। नमस्कार। काय पावडे का? केवढ्याला आहे? केवढ्याला आहे? आई म्हणले ते म्हणजे असं कसं? बर आम्ही येतो मंदिरात जाऊन। यांनी स्टॉलचं काही टेन्शनच ठेवलं नाही काही। मग बाबा गाडी बनवली, यांना लय त्रास राहते, पाल बांधायचे, बांबू आणायचे, दोऱ्या आणायच्या, ठोकायच्या, खिळे आणायचे। बरं आहे ना बाबा, गोडी शेव घेऊ काही एक? हा ओळखतो का? ओळखतो वाटत पण नावच आठवण। चाल पुढं। अरे करत ना हे मुरादे। अच्छा हे मुरादे कंपनीच स्टॉल आहे। आम्ही तुमच्या मळ्यात जातो ना। हा ना हा गरमा गरम जिलेबी काढायचं काम चालू आहे पाहिलं ना। तेच म्हटलं तू शिकवतो का? हे मुरादी कंपनी म्हणजे यांच्याकडे काही माल घ्यायचा नाही, एकदम ताजा आणि शुद्ध माल राहतो बर का। कधी मी सायकड्यामध्ये यांचं दुकान आहे ना, काही घ्यायचं असं तर यांच्या दुकानात जात असतो। आता मी पण यांच्याकडे जात जाईन। हा आता हे जिलेबी पाहिले ना, हे कारागिरले लावून येले बर का यांच्याकडे? कुठून येलो? आता हे दही वडे काढायचं काम चालू आहे, हे कारागीर चांदोरीचे। हा का? हा हे बी दुकान सायकड्याचं जे। अच्छा दही वडे घेऊ का मी? घे ना खाऊन पाय ना। ताजा ताजा म्हटलं रे, घे दे छान आहे बरं का, गरम गरम आहे। चाल ते बाई हे खाऊचे दुकानं म्हणशील ना, किती पाहिले ना तिथून तर त्या कोपऱ्या पोहते पोंगे। हे दुकान गुंजाळ बाबांचं आहे। काढा लवकर जिलेबी काढा लवकर, आम्ही आलो मंदिरात जाऊन। या बाई ते काका लगेच बी लागले।
जिलेबी काढायला तुझी ऑर्डर म्हटलं बी लागणार असे ना. चल आता इकडचे दुकान हे मला नाही माहिती कोणा कुठले बरं का. मलाही नाही माहिती तेव्हा मी सांगू शकत नाही. कुठले दुकान आहे ते माल साकोरे आणि हे पाय मागच्या यात्रेमध्ये ते भेटले होते आपल्याला. जत्रा उठून गेली तरी ते बसले होते. पण मग ते एवढं कोण लक्षात ठेवित सांग. इकडे पाय जय बाबाजी वडापाव सेंटर दीपक शेजवळची गाडी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे ते पण आलेले एक नंबर वडापाव असतो यांचा. सायकडे फेमस आहे बाबा. हा तर जवळपासचे जेवढे पण गाव आहे ना तिथून जे जे पण आहे ना वडापाव असेल कोणी पाणी विकणार असेल कोणी पाणीपुरी विकणार असेल सगळे स्टॉलवाले इथं आलेले जत्रेनिमित्त. बरं हेच नाही आज इतक्या यात्रा आहे ना आज महाराष्ट्रात का वेगवेगळ्या ठिकाणी असे लोक पसरलेत त्यामुळं बऱ्याच ठिकाणी गर्दी कमी पण राहील पण सगळ्यात जास्त गर्दी जेजुरीला राहील. आज पूर्णपणे भंडाऱ्याची उधळण राहील नाही का. सोन्याची जेजुरी उगस नाही काही पण म्हण पण मग यात्रा म्हटल्यावर मजाच राहते ना. हा हे तिकीट खिडकी आणि यावेळेस आता यांचे दर 80 ते 100 रुपयाचे दर आहे तरी पण या पाण्याचे. हा 20-20 रुपयात बसायचो पहिले आपण. ते गेले ते दिवस महाग आहे किती झाली बाई आता. अरे हा ते म्हणलं त्यांना किती याना द्यावा लागत होती. आता हे बघ ते लहान मुलांना खेळण्यासाठी नाही का मिकी माऊस जम्पिंग जपांग मिकी माऊस मानतात जम्पिंग जपांग नाही ते. आता त्याला हवा मारायचं काम चालू आहे. लीक झालंय ते लीक झालं का. बरं या बाई आता मी तुला सगळे दुकानं दाखवले आता काही दिवसा एवढी काही गर्दी होत नाही. संध्याकाळी लागल तेवढी गर्दी होणार इथं. नाही पण बरे गर्दीच्या आधी चालू आहे. हा कारण संध्याकाळी गर्दीमध्ये अगं त्या मंदिरात दर्शन घ्यायला सुद्धा लवकर नंबर लागत नाही माहिती का. बरं मग आता चाल मंदिरात तर घेऊन चाल. हा चल आता 2 वाजत आले इथं लाईटिंग लावले बरं का ग्रामपंचायतीने आता हा पोल उभा केला इथं. चल मंदिरात या बघ कशा दर्शन घेतात. चप्पल इकडेच काढली असते ना. चप्पल तिकडे काढायची. हे काय रे हे दीपमाळे. हे बाई इथं देवाची रांगोळी पाय किती भारी काढली पाहिली ना. हा काय ग हाय. हॅलो ही रांगोळी तुम्ही काढली का. हो खूप छान काढली. गर्दी पाहिली ना किती आहे. हो ना बघ ना. आणि हे काय हे गावातलेच नाही बरं का. आज पंचक्रोशीतली जेवढे बी लोक आहे ना सगळे इथं दर्शनाला येतात बरं का. हे फुलं यांनी इथून शेतकऱ्यांकडून आणलेले बरं का. हे फुलं झेंडूची संध्याकाळी मिरवणूक आहे ना त्याच्यासाठी हे उधळण करणार आहे. खूप फुलांचा वर्षा होणार आहे. बघण्यासारखा सोहळा आहे संध्याकाळी. बघायला थांबला असं तेवढा टाइम नाही ना आपला. नाही ना आपल्या दुसऱ्या परत यात्रेला जायचं अजून. चल ये इकडं. खंडोबा महाराज की जय. येळकोट जय म्हणला. आज सोमवार मुळे ना आज नारळ वाहून द्यायला लागल आपल्याला फोडायचं होतं. आज आपण देवाला नारळ वाहून देऊ. देवा काही चुकला असेल तर माफ करा बर का. आमच्या गावची परंपरा ही गेल्या 120-130 वर्षापासून पूर्वीची आहे. बर ज्या वेळेस या गावात किंवा या परिसरात कुठलाही यात्रा उत्सव भरत नव्हता त्यावेळेस आमचे काशीनाथ बाबांचे पूर्वज आणि काशीनाथ बाबा यांनी या यात्रेची सुरुवात केली. बर त्याच्यानंतर राजाराम बाबांनी किती वर्ष सेवा केली. 50 वर्ष त्यांनी सेवा केली. आता तुम्ही 15 वर्षापासून दत्तू बाबा भगत हे सेवा करताय. हे स्वतः भगत आहे. 12 गाड्या हे वाढणार आहे. गावाच्या बाबतीत सांगायचं ठरलं ना तर गाव तसं लोककलेचा उपासक आहे. बरोबर त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रबोधनातून मग सर्वच हे सुद्धा मंदिर उभं राहायचं आहे ना तर त्यावेळेस सुरुवात अशीच झाली. लोककलेतून वर्गणी जमा करून लोकांनी कष्ट करून वगैरे ते वर्गणी जमा करून सर्व असे हा कोट बांधला नंतर मंदिर बांधलं त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट अशी हिरारी ना प्रत्येकाला वाटतं हे माझंच काम आहे. म्हणजे कुठलीच गोष्ट असं का ऊच नीच मोठा छोटा बा हा अध्यक्ष का हा शिपाय हे काहीच नाही काहीच नाही. प्रत्येकाला ज्याला जे वाटेल त्याने ते काम करेन. सगळे हेवे दावे बाजूला नाही. हेवे दाव्याचा तर विषयच नाही. प्रत्येकाला वाटतं का पुढच्या वर्षीचं तारीख कधी 12 गाड्या पुन्हा कधी येतील. म्हणजे एक पर्व दिवाळीसारखं जसं पर्व राहतं तसं इथं एक पर्व काळ एक दिवाळीची सर्व. आणि ही यात्रा किती दिवसाची आहे. सगळी 6 दिवसाची यात्रा. हो आमोशाच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेपासून बघत बसते इथं म्हणजे त्यांचे उपासना चालू होते. त्याच्यानंतर आज सकाळी यज्ञ होम हवम हे होतं. त्याच्यानंतर हां काठी मिरवणूक झाली. सकाळी रथ मिरवणूक झाली. त्याच्यानंतर आता थोड्यानी सर्व मग त्यांचे आंघोळी स्नान म्हणजे जे देवाचं जे विधिवत जे होतं ते त्याच्यानंतर मग हां गावात मिरवणूक. तुमच्या गावात मग सकाळी कावड्या होत्या का काही. कावड प्रक्रिया नाही आहे इथं चालू. अर्चना हे दत्तू बाबा भगत आहे आपण यांना विचारू का चंपाषष्टी नाव का पडलं नाही का. तर तुम्ही माहिती द्या ना जरा.
तर पूर्वी काय झालं की दैत्य खूप मातले होते आणि जे ऋषींचे आश्रम होते, ऋषी जे भक्ती करीत होते, वेदपठण करत होते, तर हे दैत्य तिथं जाऊन त्याला ऋषींना त्रास द्यायचे आणि ऋषींना त्रास दिल्यानंतर त्यांनी विष्णू कशा मायासनं केली, विष्णू म्हणे तुम्ही शंकराकडे जा आणि शंकराकडे गेल्यानंतर शंकराने मार्तंड भैरव म्हणून हा अवतार झाला आणि चंपाषष्ठीच्या दिवशी मणी आणि मल्ल दैत्याचा संहार केला आणि त्या दिवसाला नाव दिलं चंपाषष्ठी. बरं, दैत्य म्हणजे ते मणी आणि मल्ल हे दोन दैत्य होते ना? बरं ना, हो. या दोन राक्षसांचा वध केला, वध केला, हा निपात केला. पण त्यांना वर कोण दिला होता? वर शंकराने दिला होता, महादेवानेच दिला होता. हो, महादेवाने दिला पण वेगळ्या अवतारात येऊन त्यांना मारलं. खंडोबा म्हणजे महादेवाचा अवतार आहे आणि खंडोबाचा अवतार घेतल्यानंतर ह्या दोन राक्षसांचा वध केला होता. चंपाषष्ठी म्हणजे हा उत्सव 6 दिवसांचा असतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उत्सव असतो आणि या दिवशी षष्ठी म्हणजे 6 दिवस आणि चंपाषष्ठी हा 6 दिवसाचा उत्सव असल्यामुळे चंपाषष्ठी. आणि या दिवसाला अनेक शास्त्रामध्ये सुद्धा एवढं मोठं महत्त्व कशामुळे की दैत्यांना ठार केलं, मारलं आणि ऋषींना संहार, आपलं ऋषींना अभयदान दिलं म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी असं नाव पडलं. 6 चंपाषष्ठी हा संस्कृत शब्द आहे. हे मंदिर बघितलं का? अजूनही जुना मंदिर आहे बरं का. आणि याचा दरवाजा बघितला का तू? बघून घे, खूप जुना आहे. हां, छोटासा दरवाजा, याच्यात वाकून जावं लागतं. हां, गाभार आहे, हा घुमट आहे हे गोल गोल. वर तुला नाही का बाहेरून दाखवलं, ध्वज लावलेला आहे वर मंदिराच्या कळसाला. हा घोडा का आणला इथं? घोडा हा म्हणजे मिरवणुकीला नेतात का? हा म्हणजे देवाचं आता दर्शन घेणार आहे का? आणि त्याच्यानंतर कुठं नेणार? गावामध्ये ज्यांच्या कोणाकडे घोडे आहे ना ते सगळे या ठिकाणी म्हणजे पाया पडायला आणणार आहे या मंदिरामध्ये. आणि ती जी संध्याकाळी मिरवणूक आहे ना त्यावेळेस घोड्याला पण मिरवलं जात म्हणजे. हळूच ये, इथे डोक्याला लागेल बर का. ये खंडोबा महाराज की जय. इथं सीसीटीव्ही पण बसवलेला आहे बर का इकडे. हे बघा, मग काही चोरी नको व्हायला. हल्ली बऱ्याच ठिकाणी देवाच्या मंदिरात सुद्धा चोऱ्या होतात, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता बाहेर पण आतमध्ये पण सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. आता नगाडा पण बघितले. हा, इथं आरती होत असते ना. हे बाबांनी आता बघा हे देव आणले होते बाबा. याला काय म्हणतात? दिवटी बुदली. हा गेट आहे आणि हे देव आहे याच्यामध्ये. आणि हे काय म्हणता याला? बुदली. बुदली बुदली तेला गोड तेलाचे. हा हा, हे ड्युट्या लागत ना. आणि हा टाक आहे ना, हा टाक. हे बघ हा टाक आहे. आणि हे बाई याला काय म्हणतात? कडी. लंग जागरण गोंधळ करतात ना, त्याची लंगराची ही कडी असते. आणि हा टाक असतो. तर हे देव बाबांनी इथं देवाला भेटवायला आणले होते. आलं लक्षात? आज जे वेगवेगळे वाघे येतात ना, रोज वेगवेगळे वाघे येतात. आज आहे ना पहाटेपर्यंत इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम, म्हणजे देवाचे गाणे म्हणणार बरोबर, काही देवाच्या कथा म्हणणार, त्याच्यानंतर मग लंगर तोडणार सकाळी. आणि उद्या परवा असे वेगवेगळ्या दिवशी ना 12 वाजेपर्यंत तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालणार आहे. आलं का लक्षात? खंडोबा महाराज की जय. खाली वाकून ये. हा, कसं वाटलं मंदिरात? भारी वाटलं. पण काही म्हण, मंदिरात येऊन लय भारी वाटलं. मग अगं कुठल्याही मंदिरात जा, खूप प्रसन्न वाटतं माहिती का? हो ना. नाही पण खरंच इथं ना एकदम मन प्रसन्न झालं. इथं आहे ना मंदिरात वेगळीच ऊर्जा असते. आलं लक्षात? हो ना, एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा असते. मला तर इतकी भूक लागली ना आता. आता कुठं नेतो, मला तुझ्यापेक्षा जास्त भूक लागेली. काय खायचं बोल तुला? इथं पाणीपुरी खायचं. बरं, पाणीपुरी खाऊ. अगं पाणीपुरी कुठं? आपण दुसरं खाऊ ना काहीतरी. ते तिकडे चायनीज, मग चायनीज खाऊ. घर मधू बोल ना. मला पान खाऊ. घर परत माग जायचं का आता? हा, मग काय त्यांनी मागाशी बोलावलं होतं मला. हा हा, चल त्यांच्याकडे जाऊ. घे पान. हे घे आधी तू खाय आणि मला सांग कसं झालं. मला पण बनव मस्त. हा खाय. तर चला येऊ का फड साहेब? मस्त होत, छान, खूप छान होत. मस्त ना पान होत ना, छान होत. चला.